दक्षिण सोलापूर युवक काँग्रेस तर्फे आझादी गौरव पदयात्रेचा आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष महेश चोकारे यांनी दिली आहे. दक्षिण सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने दक्षिण सोलापूर विधानसभेत प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेप्रमाणे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष धवलसे मोहिते पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या मार्गदर्शनात आणि तालुकाध्यक्ष हरीश पाटील यांच्या नेतृत्वात 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान आझादी गौरव पदयात्रा ही 75 किलोमीटरची पदयात्रा प्रत्येक जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण या प्रभागातून निघणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन दक्षिण सोलापूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश जोकरे यांनी केलं आहे. नमस्कार, मी महेश शिवानंद जोकरे, दक्षिण सोलापूर युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष. आपल्या सर्वांना सांगताना खूप आनंद होतोय की येत्या 15 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या भारताला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहे. तर या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि काँग्रेसनी आपल्या भारतासाठी केलेल्या त्यागाची भूमिकेची एक आठवण म्हणून नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेप्रमाणे देशाचे नेते, माजी गृहराज्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, प्रणिताई शिंदे, धवलदादा मोहिते पाटील आणि प्रकाशकाका वाले यांच्या मार्गदर्शनात, तसेच तालुका अध्यक्ष हरिजी पाटील यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या वतीने दक्षिण सोलापूर विधानसभेमध्ये आझादी गौरव पदयात्रा ही एक संकल्पना मांडण्यात येत आहे. तर या पदयात्रेनिमित्त 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक गटात, प्रत्येक प्रभागात आणि प्रत्येक गणात, शिवाय प्रत्येक गावागावात पोहोचण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे. तरी प्रत्येक युवक युवतींनी जे की स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी इच्छुक आहेत, शिवाय संघटनात्मक काम करण्यासाठी इच्छुक आहेत आणि प्रत्येक त्या व्यक्तींनी जे या युवक युवतींसाठी प्रेरणादायी काम केलेलं आहे किंवा प्रेरणास्रोत आहे, त्या सर्वांनी या पदयात्रेमध्ये आपला सहर्ष सहभाग नोंदवावा आणि काँग्रेसची विचारधारा प्रत्येक घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं.